दादा अस्पताल में बीते कई दिनों से विविध मांगों को लेकर आंदोलन किया गया, जिसमें 41 कर्मचारियों को काम पर लिया जाए, साथ ही बेसिक सैलरी दी जाए। मांग पूरी न होने पर तीव्र आंदोलन का इशारा दिया है। यह आंदोलन कामगार नेते संपत राव वाड़ई के नेतृत्व में किया गया है। डागा अस्पताल में 41 महिलाएं 2008 से स्वच्छता कर्मचारी पद पर कार्यरत है, लेकिन कर्मचारियों का कहना है कि किसी भी तरह यहां कामगार कानून का पालन नहीं किया जाता है। ठेकेदार पद्धति से यहां कर्मचारियों से काम करवाया जाता है। सरकारी कामगार अधिकारियों द्वारा निरीक्षण करने के बावजूद भी कामगार कानून लागू नहीं किया गया। 2008 पासून आम्ही डागाला सेवा दिली आहे आणि कोरोना काळात पण आम्ही सेवा देतच आलेलो आहो, पण आता आमचं पगार म्हणजे 1200 रुपये होता सुरुवातीला लागलो, तेव्हापासून आम्ही 1200 रुपयेपासून आतापर्यंत फक्त 8000 पोहोचलो आहो। तर आजही आमचं असं मासिक सॅलरी द्या असं नाही आहे, जो चालू पगार होता तो द्या आणि सर्व कर्मचारी कामावर ठेवा, पण व्यवस्थापन म्हणत आहे की नाही मी म्हणण्याप्रमाणे तुम्हाला पगार देईन आणि तुमचे जे कोर्ट केस आहे ते मागं घ्या आणि जे तुम्ही किमान वेतनची केस टाकलेली आहे आणि जे तुमची कोर्टाची जी लढाई आहे ते पूर्ण मागं घ्या। संघटनेसोबत तुम्ही जे जुळलेले आहे ते संघटनेला रिझाईन द्या आणि कोऱ्या पेजवर जशी सही घेत आहो आलेला आहो आम्ही आतापर्यंत तशी कोऱ्या पेजवर सही घ्या, सही करा आणि पेमेंट घ्या आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे पेमेंट घ्या आणि त्याच्यानंतरच मी सर्व कर्मचाऱ्यांना कामावर घेईन। इसलिए बीते कई दिनों से सफाई कर्मचारी महिलाएं व्यवस्थापन के विरोध में आंदोलन कर रही है। अब देखना होगा कि इन सफाई कर्मियों को न्याय मिलता है या नहीं। कैमरा पर्सन माइकल के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज, नागपुर। मैं संपत नानोजी वाड़े है, राष्ट्रीय अभियांत्रिकी तंत्र निकेतन कर्मचारी संघाचा प्रमुख सल्लागार है। कामगारांचं मागील दोन हे संबंधित 41 कामगार मागील 2008 पासून नियमित सेवेने काम आहेत। त्यांना भारत सरकारच्या महाराष्ट्र शासनाच्या किमान वेतन कायद्याप्रमाणे कधीही पगार मिळालेला नाही आहे आणि इतर जे भत्ते आहेत ते सुद्धा मिळालेले नाहीत। त्या कामगारांना या नागपूरमध्ये लेबर ऑफिस असूनही किमान वेतन कायद्याप्रमाणे आजपर्यंत हजेरी कार्डसुद्धा मिळालेलं नाही आहे। लेबर डिपार्टमेंटने 2020 यांचं निरीक्षणसुद्धा केलेलं आहे आणि त्या निरीक्षण रिपोर्टमध्ये त्यांना किमान वेतन कायद्यानुसार पगार मिळत नाही आणि त्यांना हजेरी कार्ड मिळत नाही, त्यांना बँकेतून पगार मिळत नाही हे लिहूनही लेबर डिपार्टमेंट का गप्पा आहे हेच आम्हाला कळत नाही आहे आणि म्हणून यांना प्रगत कामगार कायद्यानुसार पगार व इतर भत्ते मिळावे म्हणून आम्ही औद्योगिक न्यायालयामध्ये केस टाकलेली आहे। नुकताच त्या केसचा कामगारांचा रिलेशनशिप नाही आहे म्हणून ती केस रिजेक्ट झालेली आहे, तरी हे कामगार कामावर आहेत। कोर्टाचं म्हणणं आहे काय कंत्राटी कामगार आहेत, आम्ही त्याविरुद्ध मान्यवर उच्च न्यायालयामध्ये केस दाखल केलेली आहे, त्याचा सुद्धा रिझल्ट लवकरच येणार आहे। तो कायद्याची लढाई कायद्याने लढला जाईल, परंतु या दिनांक 7/2/2022 पासून या संबंधित कामगार कामावर आले असतात, त्यांना कामावर घेतले नाही आणि त्यांना सांगत आहे की तुम्हाला 6000 रुपयामध्ये काम करावं लागेल। अरे किमान वेतन कायदा आहे त्यानुसार तर पगार करा, त्याच्यानुसारही करत नाही हे बिचारे कामगार। मागील मे 2021 पासून 8000 रुपये पगार घेतात, आता ते 8000 रुपये पगार घेत आहे तर त्यांना 8000 रुपये पगार द्यायला पाहिजे, परंतु व्यवस्थापकाने ठेकेदार हे काय म्हणतात का तुम्हाला 6000 रुपये पगार घ्यावा लागेल। आता 6000 रुपये जर हे पगार घ्यायला लागले तर या बिचाऱ्यांचा 6000 रुपयामध्ये यांचा उदरनिर्वाह होईल काय, हा शासनाने विचार करावा। आमची अशीच मागणी आहे की या शिवारात सर्व कामगारांना काम देणं सुरू करावं आणि जो पगार मिळत आहे 8000 तो द्यावा। कामगारांची लढाई जे किमान वेतन कायद्याची आहे ती आम्ही लढू, परंतु यांना रोजगारापासून वंचित करणं हा काही कायदा नाही। या कामगारांनी COVID-19 अशा महामारीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे, अर्ध्या बायांना कोरोनासुद्धा झाला होता तरी पण ते त्या कोरोनाच्या काळातही कोरोना योद्धा म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, त्यांच्या सेवेचा मोबदला जर त्यांना काम मिळणार नाही तर ही काही मी शोकांतिक आहे। जर कामगारांना पूर्ववत कामावर घेतलं नाही तर ही आमची लढाई अशीच चालू राहणार आहे, याच्यामध्ये कोणती तडजोड होणार नाही।
असं माझं संघटनेमार्फत म्हणजे मत आहे।